नमस्कार, स्वराजांच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात वरडातील खास पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे गुळाचे भरड किंवा बरेच जण त्याला गोड वरणफळ किंवा गोड चाकोल्या म्हणून सुद्धा ओळखतात. चला तर मग बघूयात आता याची कृती. गुळाचे भरड बनवण्यासाठी लागणार आहे 1 पाऊण वाटी चिरलेला गुळ. या ठिकाणी मी ऑर्गॅनिक गुळ वापरला आहे. 1 पाऊण वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी तुरीची डाळ, 1 टेबलस्पून साजूक तूप, थोडं मीठ आणि थोडी हळद. सर्वप्रथम पसरट भांड्यामध्ये गुळ घालूया आणि 1 पाऊण वाटी गुळासाठी 1 पाऊण वाटीच नॉर्मल पाणी मी यामध्ये घालणार आहे. चमचानी थोडं ढवळून हे बाजूला ठेवू म्हणजे गुळ पाण्यामध्ये विरघळेल. इथे कुकरमध्ये तुरीची डाळ घालूया. पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. 1/2 वाटी डाळीसाठी साधारण 1/2 वाटी पाणी घालूया. चिमूटभर हळद. झाकण बंद करू. कुकरमध्ये वरण अगदी मऊ शिजवायचं आहे. हाय फ्लेमवर 3 शिट्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून 10 मिनिटांसाठी ही डाळ शिजवून घ्यायची आहे. गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला, तुम्ही बघू शकता. आता आपण ही गुळाचं पाणी गाळून घेऊ, कारण बरेचदा गुळामध्ये कचरा असतो, तो गाळल्यामुळे निघून जातो. या गुळाच्या पाण्यातील 1/2 वाटी पाणी मी बाजूला ठेवणार आहे. इथे मोठ्या ताटामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ घेऊया. थोडं ज्वारीचं पीठ घातल्यामुळे चकुल्या शिजल्यानंतर अगदी मऊ होतात. तुम्ही जर फक्त गव्हाचं पीठ वापरलं तर बरेचदा चकुल्या वाततूड होतात. अगदी चिमूटभर मीठ घालूया. 1 टेबलस्पून साजूक तूप, 1/2 मिक्स करून घेऊ. हे मिक्स झालं. आता हे गुळाचं पाणी घालून याचा आपण गोळा मळून घेऊ. पोळीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट गोळा मळायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण ह्या चकोल्या थोड्या गोडच चांगल्या लागतात. पीठ मळून झालं, तुम्ही बघू शकता. आता 5 ते 10 मिनिटांसाठी हे थोडं बाजूला ठेवू. 5 ते 10 मिनिटांनंतर हे पीठ थोडं आणखी मळून घेऊ. सारखे 3 भाग करूया. त्यातील 1 भाग घेऊन पोळीपेक्षा किंचित जाळसर याची पोळी लाटायची आहे. कोरड्या गव्हाचं पीठ थोडं याला लावून घेऊ. खूप जाड नाही, पण पोळी एवढी पातळ सुद्धा नको. किंचित जाळसर ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा थिकनेस पोळीपेक्षा थोडी जाड आहे. साकू किंवा या प्रकारचं कातन घेऊन हे कापून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या आकाराचे काप करायचे आहे. माझी आजी वाटीनी कापून गोल काप करायची. हे वेगवेगळे करून ताटामध्ये पसरवून ठेवूया. सर्व चकोल्या कापून झाल्या, आता आपण हे बाजूला ठेवूया. तुरीची डाळ अगदी मऊ शिजली, ही हातरवीनी थोडी घोटून घेऊया. शिजलेल्या डाळीमध्ये थोडं मीठ घालूया. गुळाचं पाणी आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊ.
डाळ अगदी मऊ घोटून झाली. आता यामध्ये गरम पाणी घालूया, ढवळून घेऊ. आपल्याला याची कन्सिस्टन्सी जरा पातळ ठेवायची आहे, कारण ह्याच वरणामध्ये चकोल्या शिजणार आहेत. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. अर्धी वाटी डाळीच्या वरणासाठी साधारण 2.5 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि अर्धी वाटी आपण गुळाचं पाणी घातलं आहे. इथे गॅसवर हे गोड वरण मी गरम करायला ठेवलं आहे. याला आपल्याला एक उकडी काढून घ्यायची आहे. वरणाला उकडी आली, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये हे चकोल्या एक एक करून घालायचे आहे. गॅसची फ्लेम मध्यमच असावी. सर्व चकोल्या घालून झाल्या. आता मध्यम ते मंद गॅसवर ह्या चकोल्या आपल्याला व्यवस्थित शिजवायच्या आहे. त्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिट लागतात. तुम्ही बघू शकता साधारण 7 ते 8 मिनिटानंतर ह्या चकोल्या शिजून वरती आल्या आहे. एकदा आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता अगदी सहज तुटते आहे आणि मऊ सुद्धा शिजल्या. आता आपण गॅस बंद करू. अतिशय चविष्ट असं गुळाचं भरड किंवा गोड वरणफळ किंवा गोड चाकुल्या तयार. तुम्ही हे गरमागरमच साजूक तूप घालून सर्व करा. सोबतीला चटणी घातलेला पापडाचा खुळा सुद्धा द्या. हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाडच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा.